सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सगळ्यांसाठी दिशादर्शक आहे. राज्यपालांनी जो निर्णय घेतला तो सुस्पष्टपणे बेकायदेशीर आहे, त्यामुळे हे सरकार बेकायदेशीर आहे हे स्पष्ट झाले आहे. नैतिकता असेल तर आताच्या सरकारने तातडीने राजीनामा दिला पाहिजे. यंत्रणेचा वापर करून सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. राज्यपालांनी अधिवेशन बोलावले होते त्याच काळात काही जणांनी गद्दारी केली होती. चिकटून राहणे हे उद्धव ठाकरे यांच्या तत्वात बसत नाही. आम्ही आता व्हीप बजावू शकतो मात्र त्याचा चुकीचा उपयोग करणार नाही अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. शिवसेना आणि ज्यांनी गद्दारी केली ते या सगळ्यांसाठी एक मोठा दिशादर्शक आहे. कारण ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाने फक्त अपात्रतेचा मुद्दा याविषयी हे तर सर्वश्रुत होतं की कोणत्याही आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय पूर्णपणे अध्यक्ष घेतील, फक्त अध्यक्ष कोण ते एवढाच मुद्दा होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना म्हणून, प्रतोद म्हणून, व्हीप म्हणून, प्रतोद आणि व्हीप एकच आहे, याच्यात राजकीय पक्षाचीच भूमिका असते हे सुस्पष्टपणे केलेलं आहे. राज्यपालांनी जेवढे निर्णय घेतले ते बेकायदेशीर घेतलेले हेही सुस्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या याचा सारासार विचार करून आत्ताचं हे सरकार हे घटनाबाह्य हे सुस्पष्ट होतं आहे. आपल्याला आठवत असेल शिवाजीराव निलंगेकरांवर त्यांच्या मुलीच्या गुणवाड्याच्या प्रसंगी नुसता आरोप झाला होता छोटासा. सर्वोच्च न्यायालयाने त्यास थोडेसे स्ट्रिक्चर त्यांच्यावर पास केले होते. तर शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. वाटतं नैतिकतेची भूत जर असेल, राज्यपालांनी घेतलेले निर्णय घटनाबाह्य हे जे सर्वोच्च न्यायालयाला म्हटलेलं आहेच, या सगळ्याचा सारासार विचार करून आत्ताच्या शिंदे फडणवीस सरकारने त्वरित राजीनामा दिला पाहिजे नैतिकतेच्या दृष्टीनं. फक्त 16 जणांचा अपात्रतेचा मुद्दा आहे. मला वाटतं त्याच्याविषयी निश्चित अध्यक्षसुद्धा लवकरात लवकर निर्णय घेतील. मला वाटतं निवडणूक आयोगापेक्षा सर्वोच्च न्यायालय मोठं आहे. निश्चित निवडणूक आयोगाला या सगळ्या निर्णयाची माहिती मिळाली असेल, कारण तेही या सगळ्या प्रोसेसमध्ये होते. त्यामुळं योग्य ती पावलं पुढची निवडणूक आयोग उचलेलं.